Welcome to SWADA Road Safety Advocacy Program 2021. On 20th January 2021, SWADA inaugurated Road Safety Advocacy Program at Swami Narayan Hall, Kalyan. We welcome our chief guest, Mr. T.P. Chavan, Deputy RTO Officer, Kalyan, Mr. Deepak Shinde, Inspector of Motor Vehicle, RTO Kalyan, Mr. Manilal Shimpi, Commander-in-Chief, RSP Group, and Mr. Vaibhav Kale, Director of Gargi Institute of Motor Driving. Lighting of the lamp was done by the chief guest. The chief guests were felicitated by our NGO staffs and given a small gift as a token of appreciation. SWADA COVID-19 Task Force warriors, Mr. Sachin Sureshi and Mr. Santosh Nagore, were felicitated and given a certificate of appreciation as they have worked day and night during the lockdown since March 2020. Awareness and motivational speech on road safety were given by our chief guest and our managing director, Mrs. Eva Athavia. सांगायचे जी गोष्ट नव्याने होते तिच्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या होते 1.5 लाख आणि जो मोटर वाहन विभाग जे दळणवळण जो रस्ता जे रस्त्याचे नियम हे 1940 सालापासून 80 सालापर्यंत आले त्याच्याकडे आहे त्याचे वेळोवेळी लावलेले चिन्ह आहेत तरीही आपण जर प्रत्येक वर्षी 1.5 लाख व्यक्ती या जर रस्ते अपघातात गमवत असेल तर आपण हुशार की आणखी काही हे आपण ठरवायचं आहे याचा अभ्यास केल्यानंतर एकच आहे की आपल्याला त्या प्रश्नाची किंवा रस्ता सुरक्षेबद्दलची थोडीशी त्याची धार कमी झालेली आहे आपल्याला काही नियम जे आहेत त्याचं पालन करावं लागणार आहे काही जबाबदाऱ्या उचलाव्या लागणार आहेत मी तुम्हाला आज सांगतो जर आपण प्रत्येकाने जर मनात ठरवलं तर उद्यापासून आजच्या पेपरला जेवढ्या बातम्या आलेल्या आहेत त्यातल्या उद्या मी निम्म्या कमी करू शकतो मी स्वतः करू शकतो असं आपण प्रत्येकाने म्हणायचंय या ठिकाणी मी म्हणजे मी स्वतः बोलणारा नव्हे तर मी म्हणजे आपण सर्व आहोत असं गृहीत धरा जी गोष्ट रस्त्यावर करायचीच आहे तीच मी करणार आणि जी गोष्ट मला रस्त्यावर करायचीच नाही ती मी करणार नाही हा साधा सिंपल सरळ नियम जरी आपण अंगीकारला तर उद्यापासून आपण 50% अपघात कमी करू आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी या दुर्घटना घडतायत परंतु पोलीस अधिकारी फार कार्यक्षमतेने काम करतात काय सांगायला बघा ज्यावेळी कुठे अपघात होतो त्यावेळी हे आमचं आद्य कर्तव्यच असतं त्यामुळे आम्ही अतिशय तत्परतेने त्या सगळ्या गोष्टी करतो गोल्डन आवरचं पालन करतो परंतु मुळात हे अपघातच होऊ नये अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठी आता जे काही स्वागत गीत म्हटलं आहे त्या स्वागत गीताबद्दल सुचवून ते परत पुढे मला वाटतं त्या मॅडमनी स्वतः लिहिलेलं आहे तर त्यात आपल्याला रस्ता सुरक्षा टाकून करायचं आहे मन की वीणा से गुंजेगा रस्ता सुरक्षा का ध्वनि मंगलम होंगी जीवन रक्षा और करेंगे अपघात कम ये यहाँ जो आपकी संस्था है ये एक आदर्श संस्था है कल्याण में
डोमिनल में थाना में और जिसका नाम है, और आपको उसके प्रेसिडेंट क्या कहना चाहती है संस्था के बारे में? जी, ये संस्था आज 10-12 साल से कल्याण में काम कर रही है और हमें ये काम के लिए बहुत उत्साह मिली है। तो हमने ये साल आज से लेके 17 तारीख तक हमारा कंटिन्यू सीरीज ऑफ प्रोग्राम है ये रोड सेफ्टी के लिए और ट्रैफिक पुलिस के लिए। अगर कोरोना हमारे साथ नहीं आता था तो हम लोग ट्रैफिक पुलिस का अहमियत हमारा ज़िंदगी में कभी नहीं होता था। हम लोग हमेशा सोचते थे ट्रैफिक पुलिस खाली गाड़ी को पासिंग कराता, लेकिन ये कोरोना काल में हमने उसका हमारा ज़िंदगी में उनका कितना इम्पोर्टेंस है ये हमें मालूम चला। सो हमने उनके लिए एकदम ठान लिया है कि हम हर वर्ष बड़े बड़े प्रोग्राम करके जन जागृति का जितना तक हमारे पहुँच लोग सकते हैं हम करेंगे। कोरोना से लड़को महाराष्ट्र माता या माध्यमातून ट्रैफिक वाहतूक विभाग संस्था आणि आपण शिक्षक संस्था शिक्षक तुमचं बुलेटिन याबद्दल काय काम केलं आपण? सर्वप्रथम या ठिकाणी सोदा संस्थेचे मी धन्यवाद व्यक्त करतो। यासाठी सर्वांनी वाहतुकीचा एक नियम दररोज अभ्यास केला पाहिजे। वाहतुकी नियम सर्वांनी पाळा। आपल्या मुलांना शाळेमार्फत विषय दिलेलाच आहे आणि मी शिक्षकांनाही विनंती केली की त्यांनी लेक्चर सुरू करायची वाहतुकीचा एक नियम सांगावा आणि आपल्या घरापासून आणि आपल्या जर घरचे मालक जात असतील बाहेर तर मोटरसायकल जात असतील त्यांना सांगितलं हेल्मेट घेऊन बाहेर निघा। हेल्मेट घेतल्याशिवाय बाहेर जाऊन कडी लावून घ्या घरच्या डायरेक्ट तर उघडं काही हेल्मेट घ्या। तसेच गाडी कार चालू केली तर सीटबेल्ट लावायला आग्रह करा। एवढं त्या ठिकाणी संदेश देऊ शकतो। धन्यवाद। ॲक्सिडेंट म्हणजे अनपेक्षित अचानक घडलेली घटना जिचा आपल्याला कॉल येत नाही, बरोबर ना? आपल्या घरी अचानक पाहुणे आले की म्हणतो अरे भाई अचानक झालं। किंवा ॲक्सिडेंट म्हणजे मी असं म्हणतो की साधा आपल्या गाडीवर आलेला स्क्रॅच, आत्ता माझ्या गाडीवर स्क्रॅच आलाय, रक्त गाडी पार करतो माझ्या रत्न झालं। SWADA has organized an osteoporosis screening camp for all the attended people. NGO merchandise t-shirts was launched by the esteemed guests. A street play was presented on road safety. अहो रस्ते झाले सस्ते, अरे शांत हो, रस्ते काय भाजीवाला आहे का असं बाजार भरवायला? पण काय हो, आता तुम्हीच तर बोलले ना रस्ता झाला सस्ता। अरे पण मी त्या अर्थाने म्हणालोच नव्हतो। पलटी डायरेक्ट पलटी, नुसती पलटी नाही आलटी पलटी न पलटी। अध्यक्ष महोदय मी म्हणालो होतो आता कर आणि मगच उचलून फुकायचं आपलं अशी काय हो सस्ता कसा झाला? अहो रस्ते झाले सस्ते विकण्यासाठी नाही मरण्यासाठी। At the end of the program, lunch had been arranged for all the attendees. Team SWADA is grateful to Kalyan RTO Department and RSP Group for their active cooperation. The second Road Safety Advocacy Program was held on 29 January 2021. Mr. Shivaji Boyer and a few volunteers from SWADA distributed pamphlets and made the drivers alert about their safety at Murbad bus depot and taxi stand.
Thanks for watching our video and do not forget to like, share and subscribe our YouTube channel.